हाय नमस्कार जय महाराष्ट्र। ही माझी वहिनी आहे, ही माझी मावशी आहे बघा, आणि ही मावशीची पोरगी आहे। तर मग आज मी दाखवते खेंगात कसं बनवायचं, ठीक आहे? तर खेंगात तुम्हाला दाखवते, माझ्या वहिनीने खेंगात बनवलं आहे, चला तुम्हाला दाखवते। बघा या भाजीमध्ये काय काय टाकलं ते तुम्ही माझ्या वहिनीच्या तोंडाने ऐका, ठीक आहे? चला हे बघा, हे आहे भाजी, आता आपण शिजवून घेतली आहे। तर ह्याच्यामध्ये बटाटा आहे, चला माझी वहिनी सांगेल, ठीक आहे? चाकवताची भाजी, बटाटा, गाजर, वटाणा, पावटा, शेंगदाणे, तीळ, बोर, वटाणा, घेवडा, घेवड्याची शेंगाच्या बिया, गाजर आणि शेंगदाणे, वांग, बोर आहेत, सगळं काही टाकलं आहे, चार पाच अशा सगळे मिक्स भाज्या केलेल्या आहेत। बरं, ह्याला खेंगात बोलतात मराठी लोकांमध्ये, जे सवासणी बाया असते ते खायला जरुरी असतं, आणि हे मानात मान असतो, एकदम मराठी लोकांचा मान आहे। तर आता ह्याला आपण चॉक देणार आहे, ह्याला तू आता मध्ये लावणार तुम्ही ना, जास्त नाही थोडं का दाखवून घ्या, चालू आहे। बघा खूप छान बनतंय, तुम्ही बघून घ्या आणि शिकून घ्या, ठीक आहे? छोटं बोलते ना, छोटं बोलते ना तुम्हाला? नाही, मी जास्त नाही बारीक करत, एकदम नॉर्मल असत। अच्छा, चल असं बारीक करायचं, थोडंसं हलकंसं एकदम नॉर्मल साईजचे। आणि आता आपल्या तिळाच्या भाकऱ्या तुम्हाला दाखवते, बघा आवडलं। शोकला काय काय टाकायचं? त्याला मी आलं लसूणची पेस्ट, थोडं ओलं खोबरं घेतलं, त्याच्यामध्ये कोथिंबीर, धन पावडर मिक्स करून बारीक केले, आणि तेल ओतून जिऱ्याची टाकलं, काय दाखव। हे बघा, ह्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि खोबरं आहे, ह्याला थोडंसं फ्राय करून घेतात बघा, जिऱ्याचा तडका आहे त्या भाजीला, आणि हे मस्त विकत आहे बघा, शेंगाची भाजी आहे। आता मावशी चुलीवर बनवणं होती, पण हवा सुटली त्याला म्हणून नाही चुलीवर बनव, त्यांना मी सांगितलं होतं माझ्या चाच्यांना चुलीवर स्वयंपाक दाखवा म्हणून। बघा असं सगळं लाल जसं भाजायचं आहे बघा, कोई बात नाही, आपण बघा आता असं बी करू शकता। हे बघा, हे आहे हळद, तर ही भाजी चांगली हलवते बघा। ह्याच्यामध्ये लसूण, अद्रक, मिरची आणि खोबरं वल ह्याचं असं छॉक तयार करायचं आहे बघा, छॉक आहे तयार, छॉक तसं भाजूया आणि बघूया, जरा स्टँडच खाली बसा नाही माझा। झालं बघा, थोडस लालस व्हायला लागलंय, अजून लालस थोडस पुढे घ्या बघा, खूप छान आहे, ठीक आहे? आता आपल्या मावशी ठीक आहे, आता बघा आता लाल तिखट आहे, गावठी तिखट आहे, थोडस हे गावठी तिखट टाकलं आहे, त्याच्यामध्ये सगळा एक कांदा लसूण सगळा आहे मसाला मध्ये, हे बघा आता मस्त कलर यायला लागलाय, मी काय करते भाजी टाकायची बघा, ह्याच्यामध्ये घ्यायची भाजी बघा, टाकते आता माझी
त्याला खिंगाट म्हणतात ते खिंगाट आता गावात चुलीवर असत पण आज लय हवा चालली म्हणून आमची वहिनी जरा गॅसवर बनवते आज भाजी कशी वाटली कशी नाही नक्की सांगा मला कमेंट मध्ये आणि वहिनी आहे बघा सीमा वहिनी नाव आहे त्यांचं सीमाताई ठीक आहे आमची सवनी वहिनी मी बनवती पण ती जाऊन झाला नाही साहेब तर ह्या वहिनीने मला बोलवलं या म्हणून आले यांच्याकडे मी चला खायगात आहे बघा आता मस्त पैकी चालले चला आपण गॅस पास करूया आता ही भाजी तयार झाली आहे त्याला उकळ करूया एकदम ठीक आहे आता आपल्याला बाजरीच्या भाकरी खायच्या आहेत आता ह्याला उकळी होऊन द्या चांगली हे बघा आमची मावशी कशी बाजरीची भाकरी करती बघा गॅसवर उभ्याने अजून उभा राहून एकदम गावाची लोक म्हणतात बसून केलं चांगलं असतं पण आमची मावशी नाही खंडा घेत आहे अजून बघा कशी करते भाकरी बघा तीळ लावून एकदम तीळ लावून आता दिसते सगळं बरोबर वा चांगला गरम होतोय आता आता तीळ लावायचे भाकरीला बघा बघा दोन्ही हातात मावशी भाकरी करते एकदम तीळ लावलेली भाकरी आहे झालं आमचं खेंगट तयार आणि सगळ्यांना मगर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मावशी बोला सगळ्यांना सगळ्यांना मगर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हा वहिनी बोला हॅपी संक्रांत सर्वांना मुलांना बोला हॅपी संक्रांत हॅपी संक्रांत हे बघा आमची मावशी भाकरी बनवते मस्त पैकी किती छान बनली गोल गोल बनली आहे आता चमकी गत फुकती बघा बघा पाणी लावत्यात हे बघा मस्त पैकी भाकरी करते चला आता आपण यांचं पूर्ण जेवण बनवून देऊ तुला म्हणजे बघूया बघा दोघी सुना सासू सुना आहेत पण मायलिकेसारख्या राहतात एकदम त्यासुद्धा सीमाताई हल्ला आई म्हणतात आणि त्यासोबत आपल्या मुलीसारख्या मानतात त्यांना एकदम खूप चांगले आहेत एकदम सासूना असं पाहिजे सासूना एकदम माया विकू राहायला पाहिजे पण ती मला भाकरीला बघा भाकर मस्त झाली आहे बाजरीची भाकर खूप छान होती यमी यमी एकदम सगळ्यांनी बघा झटकी पट आमची मावशी बी कमी नाही माझी आईची बहीण आहे हा मावशी स्वतःत आहे हातावर का चला बघूया आता हो
आज विधी बघती मामी मामी विधी बघती येतात आमची उषा मामी माझ्या आईची मावशी आहे बघ माझ्या म्हणजे माझ्या आईची बहीण आहे म्हणजे माझी मावशी आहे बघा काय दोघी बहिणी जवळ जवळ राहतात बघा आमची मावशी किती मस्त भाकरी केली गोल गोल चांदोबाबा सारखी चांदोबाबा कसा कसा गोल गोल आहे तशी भाकरी गोल गोल झाली आहे काय आता ही भाकर बघा फुगायला लागली कमकी गत फुगण मस्त पैकी कारण कसं गॅस वरती भाकऱ्या फुगत्यात पण पहिली भाकरी थोडीशी अशी होती जरा झाली तशी काय भाकरी झाली आहे कशी वाटती पूर्ण भाकर तयार झाली आहे खेंगाट भाकरी खायला या सगळ्यांनी यमी यमी आहे मस्तपैकी एकदम ठीक आहे आमची मावशी किती गुलमट आहे यमी यमी आहे मावशी आणि त्यांच्या सुनबाई बघा लयला असतात त्यांच्या सुनबाई चला सगळ्यांनी खेंगाट खायला या आणि पुन्हा एकदा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला एकदम खूप भाकरी छान बनली आहे मावशी थँक्यू सो मच आमची मावशी म्हणजे बनव तुला बनवायचा व्हिडिओ तर बनव म्हणजे ठीक आहे मावशीला बी थँक्यू माय मराव मावशी जगाव असं काम आहे बघा खरंच आमची मावशी लई भारी आहे आमच्या शेजारीच राहते मावशी फुगली की चला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की शेअर करा लाईक करा फॉलो करा मी गेलती मावशीकर खेंगात बघायला आणि खेंगात खायला बी गेलती तर आता माझी मावशी बाजूलाच राहते घरा शेजारीच राहते माझी आईची बहीण आहे आणि खूप चांगली आहे थँक्यू सो मच व्हिडिओ शेअर करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका कसं वाटतंय कसं नाही नक्की सांगा बघा माझ्या मावशीची शेवगा आहेत म्हणजे हे आहेत म्हणजे आता मी विसरून गेली गावामध्ये शेंगा म्हणतात शौर्या म्हणतात शौर्या शौर्या ह्या झाडाला शौर्या म्हणतात एकदम आणि हे कापसात झाड आहे कसं वाटतंय कसं नाही नक्की सांगा मला कमेंटमध्ये थँक्यू सो मच बाय